हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असा आकाश कंदील कसा बनवायचा ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। यात छोटी साईज आणि मोठी साईज कशी बनवायची ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य आपल्याला इथे लाईट निळा रंग, डार्क निळा रंग, पांढरा कात्री लागणार आहे आणि सुई आहे 10 नंबर। इथे आपल्याला दोन रिंग लागणार आहे। ही स्टीलची आहे आणि ही ॲल्युमिनियमची रिंग आहे। तर मी इथे आज ॲल्युमिनियमची रिंग वापरणार आहे। दोन्ही सारखीच साईज आहे। इथे हे आपली ही रिंग 4.5 इंचाची आहे। दोन्ही 4.5 इंच 4.5 इंचाची घेतलेली आहे। जर तुम्हाला छोटा आकाश कंदील बनवायचा असेल तर यापेक्षा छोटी किंवा मोठी बनवायची असेल तर मोठ्या आकाराची रिंग घेतली तरीही चालणार आहे। सुरुवातीला आपण इथे लाईट निळा रंग घेणार आहोत आणि स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे। आणि या रिंगला आपण जोडून घेणार आहोत। स्लिप नॉट तयार करून एक चेन तयार करायची आणि हा धागासुद्धा आपण घेणार आहोत। एक असे आपल्याला मुके खांब करायचे आहेत पूर्ण रिंगवर। पूर्ण रिंगवर आपल्याला मुके खांब करून घ्यायचे आहेत। इथे मी हे पूर्ण रिंगवर मुके खांब तयार करून घेतलेले आहेत आणि इथे मी 89 मुके खांब तयार केलेले आहेत, 89 सिंगल क्रोशे। तर त्यानंतर पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे आपल्याला। एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब, पुढच्या चेनवर मुका खांब। आपल्याला हा दुसरा राऊंड पूर्ण मुका खांब तयार करून घ्यायचा आहे रिंगवर। एक एक चेन आहे आपण अगोदर केलेली, या प्रत्येक चेनवर आपण मुके खांब तयार करून घेणार आहोत। 89 मुके खांब तयार होतील आपले इथे। तर मी इथे पूर्ण राऊंड तयार करून घेते। इथे मी प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब तयार करून घेतलेला आहे आणि इथे आपला हा दुसरा राऊंड पूर्ण झाला। पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे, त्यानंतर एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे। तर आत्ता जसं आपण पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड केला प्रत्येक चेनवर मुका खांब, तसाच हा तिसरा राऊंडसुद्धा प्रत्येक चेनवर आपण इथे मुका खांब करून घेणार आहोत। तर हा राऊंडसुद्धा मी इथे पूर्ण करून घेते। इथे मी हा तिसरा राऊंडसुद्धा, आपला पहिला राऊंड म्हणजे रिंगला आपण मुके खांब तयार करून घेतले, दुसरा आणि तिसरा, तर तिसरा राऊंड शेवटचा जो मुका खांब आहे तो असा अर्धवट ठेवायचा। आणि इथे आपल्याला आता डार्क निळ्या रंगाची लोकर जोडून घ्यायची आहे। तर हे दोन लूप आपण असेच ठेवले आणि इथे फक्त एक सुईने ओढून हा धागा, त्यानंतर स्लिप स्टिच याच धाग्याने करणार आहोत निळ्या, म्हणजे इथे हे पूर्ण पॅक होईल। नेहमी आपण स्लिप स्टिच करतो आणि मग धागा जोडून, तर इथे थोडीशी गाठ लक्षात येते म्हणून मी असं केलेलं आहे। एक चेन तयार करायची, हे दोन्ही लूप एक दोन मुके खांब करेपर्यंत यात आपण ॲड करून घेणार आहोत। तिथे एक चेन तयार केली आणि तिथेच एक मुका खांब, पुढच्या चेनवर एक मुका खांब, जसं आपण हा पहिला दुसरा राऊंड तयार केलेला आहे प्रत्येक चेनवर मुके खांब, तर इथे आपण अशाच पद्धतीने डार्क निळ्या रंगाचे सुद्धा दोन राऊंड पूर्ण करून घेणार आहोत। प्रत्येक चेनवर मुके खांब करायचे आहेत आणि हा निळा धागासुद्धा कट करून घेणार आहोत।
तर मी हा चौथा आणि पाचवा राउंड पूर्ण करून घेते मुकाखांब, प्रत्येक चेनवर एक एक मुकाखांब। इथे आपण याचे तीन राउंड लाईट रंगाचे आणि डार्क रंगाचे मी इथे दोन मुकाखांबांचे राउंड तयार करून घेतले। आणि पहिला जो मुकाखांब आहे तिथे स्लिप स्टिच करायचं आणि हा धागा इथे जोडून घ्यायचा आणि लोकर कट करून घ्यायची आहे एक चेन तयार करून। इथे आपण आता इथेच जिथे आपण लोकर कट केली तिथेच दुसरा धागा जोडून घेणार आहोत। तर इथे स्लिप नॉट तयार करून घेतली मी आणि लाईट निळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे तिथे जोडायचा एक दोन तीन, तीन चेन म्हणजे आपला मुकाखांब सॉरी खांब आणि गॅपसाठी इथे दोन चेन म्हणजे एकूण पाच चेन तयार केल्या आणि त्याच गॅपमध्ये एक खांब तयार करायचा आहे। त्यानंतर एक दोन चेन स्किप करायच्या आणि तिसऱ्या चेनवर खांब तयार करायचा एक दोन चेन आणि पुन्हा तिथेच एक खांब तयार करून घ्यायचा आहे एक आणि दोन सोडून द्यायचं आणि तिसऱ्या चेनवर एक खांब दोन चेन आणि एक खांब तिथेच। फक्त खाली आपण इथे दोन चेन स्किप करत आहोत आणि बाकी पूर्ण राउंड आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे। आणखी एक वेळा दाखवते एक दोन चेन सोडून तिसऱ्या चेनवर एक खांब तयार करायचा एक दोन चेन आणि तिथेच एक खांब। तर अशा पद्धतीने हा पूर्ण राउंड तयार करून घ्यायचा आहे। इथे मी हा पूर्ण राउंड तयार करून घेतला। शेवटी एक आणि दोन चेन सोडून द्यायच्या आणि सुरुवातीला ज्या आपण पाच चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे एक चेन तयार करायची आणि हा धागा इथे कट करून घ्यायचा आहे। इथे आपण आता पांढरा रंग वापरणार आहोत त्यासाठी स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि हे जे आपण दोन चेनचा गॅप आहे तिथे जोडून घ्यायचे आहे। कोणत्याही एका गॅपमध्ये तुम्ही जोडून घेऊ शकता एक दोन तीन चेन आणि तिथेच आपल्याला खांब तयार करायचे आहे त्याच गॅपमध्ये दोन चेनच्या तीन चेन म्हणजे एक खांब हा दुसरा खांब आणि हा तिसरा खांब। या गॅपमध्ये आपण तीन खांब केले त्यानंतर पुढच्या दोन चेनच्या गॅपमध्ये इथे खांब करायचे आहेत एक दोन तीन। प्रत्येक गॅपमध्ये आपण तीन तीन खांब करून घेणार आहोत त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये तीन खांब। तर अशा पद्धतीने मी हा राउंड पूर्ण करून घेते प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब। इथे मी हा राउंड पूर्ण करून घेतला। आपण खांब आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये प्रत्येक वेळेला तीन तीन खांब करून घेतलेले आहेत आणि शेवटी सुरुवातीला आपण जे तीन चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करून एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे। इथे आपला हा राउंड पूर्ण झालेला आहे। आता पुन्हा आपण लाईट निळ्या रंगाने सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे कुठल्याही एका गॅपमध्ये हा धागा जोडून घ्यायचा आहे। हे तीन खांबानंतर जो गॅप आहे या गॅपमध्ये आपल्याला खांब तयार करायचा आहे एक दोन तीन चेन म्हणजे एक खांब आणि दोन चेन आपण गॅपसाठी घेणार आहोत। जसं आपण हा राउंड केला होता तशाच पद्धतीने इथे हा राउंड पूर्ण करून घ्यायचा आहे एक खांब आणि त्यानंतर तीन खांबानंतर जो गॅप आहे इथे एक खांब दोन चेन एक खांब। खांब दोन चेन तर अशा पद्धतीने मी काही राउंड इथे पूर्ण करून घेते। गॅपमध्ये आपण एक खांब दोन चेन एक खांब असं करणार आहोत आणि पांढऱ्या रंगाने या दोन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब प्रत्येक गॅपमध्ये इथे
तीन तीन खांब तसे मी काही राउंड तयार करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते। इथे मी हे काही राउंड तयार करून घेतले। सुरुवातीला आपण हे राउंड पाहिले होते, तीन चेन दोन तीन खांब सॉरी एक खांब दोन चेन एक खांब, हे पाहिल्यानंतर आपण दोन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब असा एक राउंड करून घेतला। त्यानंतर पुन्हा तीन एक खांब दोन चेन एक खांब असे हे निळ्या रंगाचे मी दोन राउंड करून घेतले, पांढऱ्या रंगाचे दोन राउंड आणि त्यानंतर डार्क निळ्या रंगाचा एक राउंड करून घेतला, एक खांब दोन चेन एक खांब। त्यानंतर पुन्हा दोन हे तीन राउंड केले आणि चौथ्या राउंडला इथे आपण डार्क निळा रंग वापरला। त्यानंतर पुन्हा पांढऱ्या रंगाचे तीन राउंड, एकूण आपले राउंड पाहूयात, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा राउंड मी इथे तयार करून घेतलेले आहेत। कमी जास्त इथे तुम्ही करू शकतात, उंची जर जास्त हवी असेल तर आणखी काही राउंड तुम्ही वाढवू शकतात, कमी हवे असतील तर काही राउंड कमीसुद्धा करू शकतात। आणि सुरुवातीला पण इथे चेनला पण एक पूर्ण राउंड करून घेतला होता मुक्या खांबांचा, त्यानंतर पुन्हा दोन राउंड केले आणि इथे डार्क निळ्या रंगाचे दोन राउंड म्हणजे एकूण हे पाच राउंड। त्यानंतर पुन्हा मी इथे जे आपले खांब आहेत तीन तीन खांब, त्या प्रत्येक खांबावर एक एक मुका खांब करून घेतला डार्क निळ्या रंगाने, पुन्हा एक म्हणजे हे दोन राउंड तयार केले मुक्या खांबांचे आणि इथेसुद्धा दोन राउंड मी मुक्या खांबांचे करून घेतले। जसं आपण सुरुवातीला केलं हे चार राउंड आणि चेनचा आपला रिंगला पॅक करण्याचा एक राउंड म्हणजे एकूण पाच राउंड, तर हे चार राउंड मी इथे करून घेतले आणि पाचवा राउंड आपण आता रिंगला मुक्या खांबांनी पूर्ण विणून घेणार आहोत। शेवटी स्लिप स्टिच करून घ्यायचं, एक चेन तयार करायची। रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे वापरू शकता। एक चेन तयार केली आणि आपल्याला आता मुका खांब करायचा आणि या चेनला सुद्धा पॅक करून घ्यायचं आहे। इथे जेवढ्या चेन आहेत त्या प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे। इयरिंगच्या मागच्या बाजूने धागा ओढून घ्यायचा। यात जर तुम्हाला एकदम छोटी रिंगचं बनवायचं असेल तर अशाच पद्धतीने बनवू शकता, फक्त तीनच्या मल्टिपल घ्या म्हणजे कुठेही चुकणार नाही। तीन सहा नऊ बारा पंधरा असे सुरुवातीला रिंगला मुके खांब करून घ्या। किती रिंग मोठी यातला छोटासुद्धा आकाशकंदील छान दिसेल। तर मी ह्या पूर्ण रिंगवर विणून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते। इथे मी हे पूर्ण रिंगवर मुके खांब तयार करून घेतलेले आहेत आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे आणि एक चेन करून लोकर कट करून घ्यायची। इथे आपला आकाशकंदील तयार आहे, हा असं अडकवल्यानंतर थोडं व्यवस्थित दिसेल। आणि इथे आपण आता डेकोरेशन हवं तसं तुम्हाला इथे खालच्या बाजूने लटकन लावू शकता, रेडीमेड सुद्धा मिळतात किंवा आपण लोकरीचे सुद्धा बनवू शकतो। लटकन बनवण्यासाठी आपण असे दोन छोटे छोटे धागे कट करून ठेवणार आहोत आणि हातावरच किंवा कार्डवर वगैरे तुम्ही लटकन गुंडाळून असे तयार करू शकता, तर बोटांवर सोपे जातील। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा, पंधरा राउंड मी इथे करून घेतलेले आहेत। हे बोटातून बाहेर काढून घेतलं आणि आतून असा धागा टाकून इथे एक गाठ बांधून घ्यायची आहे, आणखी एक, त्यानंतर हे असं व्यवस्थित करून थोडंसं अंतर इथे ठेवून इथे गुंडाळायचं आहे फक्त।
एक दोन आणि तीन, तीन वेळा असा विडा घालून घेतला आणि दोन गाठ बांधून घ्यायचे. त्यानंतर हे जे दोन दोन धागे आहेत ते कट करून घ्यायचे. व्यवस्थित असे आपल्याला जास्तीचा धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे मी आणखीन हे लटकन तयार करून घेतलेले आहे. इथे आपण चेनमध्येच आता जोडून घेऊया. चेनला पण जिथे रिंगला आपण गुंडाळून घेतलेला आहे तिथे अशा पद्धतीने फक्त सुई आत टाकून हा लूप ओढून घ्यायचा आणि फक्त गाठ बांधून घ्यायचे आहे. तर थोडं अंतर ठेवून मी इथे हे बाकी लटकन सुद्धा फक्त गाठ साधी गाठ बांधून घ्यायचे आहे. तर मी हे पूर्ण करून घेते आणि कट करून घ्यायची लवकर. इथे मी एक अंदाजे चार चार बोटांचं अंतर ठेवलं. डार्क रंग, लाईट निळा रंग, पांढरा रंग असे हे एकूण मी आठ लटकन तयार केलेले होते आणि हे पूर्ण लावून घेतलेले आहेत मी. इथे मणी वगैरे लावले तरी आणखीन छान दिसेल. मी फक्त लोकरीपासून दाखवायचं म्हणून हे लोकरच वापरलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकतात. इथे लावण्यासाठी दोन ऑप्शन आहेत. इथे तुम्ही काही चेन तयार करून 30-40 चेन करून इथे असं अडकवून घेऊ शकतात किंवा मी याआधीच्या व्हिडिओत दाखवलेला आहे त्याप्रमाणे इथे मी एक अंदाजे धागा कट करून घेतला डार्क निळ्या रंगाचा. चारही धागे सारखेच घेतले आणि इथे जोडून घ्यायचं आपल्याला फक्त. याआधीच्या व्हिडिओसुद्धा दाखवलेला आहे किंवा तुम्हाला हे असं नसेल करायचं चारही बाजूने तर याच्याच बरोबरीने दुसरी बाजू किंवा मोजून घेतलं तरी चालेल. आपले इथे जवळजवळ 90 खांब आहेत, 89 खांब आहेत मुके खांब. आता या बाजूने सारखं अंतर येईल अशा पद्धतीने. दुहेरी करून फक्त याला जोडून द्यायचं सुईने. तसंच दुसऱ्या बाजूने धागे एकत्र जे पकडायचे आणि तुम्हाला किती उंच हवं हे लटकन त्यानुसार इथे एक फक्त गाठ बांधून घ्यायची आहे. तर काही अंतर सोडून मी इथे एक साधी गाठ बांधून देते सगळे धागे एकत्र करून. चारही धागे असेच व्यवस्थित राहतील अशा पद्धतीने ही गाठ फिट करून घ्यायची आहे. इथे आपला हा सुंदर असा आकाशकंदील तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.